नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता आठवी विषय मराठी आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक नऊ विद्या प्रशंसा शब्दार्थांसह या संपूर्ण कवितेचं स्पष्टीकरण मी देणार आहे मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना ही कविता व या कवितेचा अर्थ नक्की आवडेल चला तर मग आपण विद्या प्रशंसा ही कविता अभ्यासूया सर्वप्रथम आपण या कवितेचे कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा परिचय करून कालखंड आहे इसवी सन अठराशे चोवीस ते इसवी सन अठराशे अठ्यात्तर भाषांतरकार रसिक पंडित म्हणून त्यांना ओळखले जाते मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात विद्यार्थी मित्र हो चिकित्सक म्हणजे काय तर बारकाईने निरीक्षण करणारा तर मराठी व्याकरण हा तसा सर्वांना अवघड वाटणारा भाग आहे परंतु मराठी व्याकरण त्याचबरोबर निबंध विविध ग्रंथांवरची परीक्षणं त्यांनी अतिशय बारकाईनं अभ्यासून त्यांनी त्यावरती लेखनही केलेलं आहे पद्य रत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारक चमत्कारिक गोष्टी रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत आणि त्यांनी अनेक पुस्तक अनेक इतर भाषेतील पुस्तकांचा अनुवाद आपल्या मराठी भाषेमध्ये केलेला आहे आणि तोही अतिशय सुरस रसाळ पद्धतीनं त्यांनी हे आपलं अनुवाद कौशल्य दाखवून दिलेलं आहे अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांचे शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते आणि त्यांनी अनेक विद्या मूलतत्व संग्रह हा या ग्रंथाचं जे लेखन केलेलं आहे तर या लेखनावरून शास्त्रीय लेखन जे आहे तर ते अतिशय सोपं करून सांगण्याची त्यांची जी हातोटी आहे म्हणजे कौशल्य जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्रत्ययास येतं म्हणजेच अनुभवास येतं अशा प्रकारे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा परिचय आपण समजून घेतलेला आहे आता आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्र हो मध्यवर्ती कल्पना आपण जर नीट समजून घेतली तर संपूर्ण कविता आपल्याला सुरुवातीलाच नेमक्या कोणत्या विषयावर आधारित आहे आणि या कवितेमधून आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं आहे ते आपल्याला लक्षात येते तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण पाहूया प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे आता विद्या म्हणजेच विद्यार्थी मित्र हो ज्ञान थोरवी म्हणजे अर्थातच मोठेपणा की विद्या प्रशंसा हे या कवितेचं शीर्षक आणि त्याचा अर्थ ज्ञानाची स्तुती असा आहे आणि हे जी विद्या आहे या विद्येचा मोठेपणा या विद्येची थोरवी या कवितेमध्ये आपल्याला कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सांगितलेले आहे आता आपण सगळेजण विद्यार्थी आहोत आणि शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी येत असतो आणि आपल्याला ज्ञानाचं महत्व चांगलंच माहिती आहे परंतु या कवितेमधून आपल्याला नेमकं ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाचा मोठेपणा नेमका काय असतो ज्ञानाच्या सामर्थ्यावर आपण काय करू शकतो तर ज्ञानाचा मोठेपणा जो आहे ज्ञानाचं महत्व जे आहे ते आपल्याला नक्की आता लक्षात येणार आहे पहा पुढे असं या मध्यवर्ती कल्पनेमध्ये म्हटलेलं आहे की दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते तर वाढतच असते माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते आणि ज्ञान ही अशी गोष्ट आहे की जी आपण दुसऱ्याला दिली की ती कमी न होता उलट वाढतच असते हा ज्ञानाचा गुण आहे आणि कोणत्याही संकटातील संकटातून आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचं काम सुद्धा हे ज्ञानच करत असतं हे ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळत असतं ग्रंथांमधून मिळत असतं आणि म्हणून आपण चांगल्या प्रकारचं ज्ञान जे आहे तर ते नेहमी आत्मसात करायला पाहिजे म्हणजे जीवनामध्ये आपल्याला जे जी जीवना जी काही संकट आपल्या वाट्यामध्ये वाट्याला वाट्या येत असतील किंवा येतील तर त्या संकटातून आपण अगदी सहजरित्या बाहेर पडू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याकडे ज्ञानरूपी सामर्थ्य असायला पाहिजे विद्यामुळे माणसाच्या सर्व दुःखाचं निवारण होऊ शकते आणि विद्यामुळेच या ज्ञानामुळेच माणसाच्या सर्व प्रकारच्या दुःखांचं निवारण होऊ शकतं म्हणजे सगळी दुःख नाहीच येऊ शकतात ते दुःख आपण दूर करू शकतो विद्येसारखा वाटाड्या आता वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा मार्गदर्शक असं आपण त्याला म्हणतो आणि ह्या विद्येसारखा म्हणजे ज्ञानासारखा वाटाड्या दुसरा मित्र कोणीही नाही असं या विद्येचं महत्व या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग तीन या कविता संग्रहातून घेतलेली आहे आणि ही जी विद्या प्रशंसा नावाची कविता आहे तर मराठी भाषेमध्ये ज्या काही अतिशय प्रसिद्ध अशा कविता आहेत तर त्यांचा संग्रह जो आहे तर तो आठवणीतल्या कविता भाग एक भाग दोन भाग तीन यामध्ये करण्यात आलेला आहे आणि आठवणीतल्या कविता भाग तीन या संपादित पुस्तकातून ही कविता घेतलेली आहे चला तर मग आपण आता ही कविता प्रत्यक्ष अभ्यासूया पहा कवी सुरुवातीलाच इथे म्हणतात विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी न दिसे एकही वस्तू विद्येने ही, ही असाध्य आहे जी आता या दोन ओळींचा अर्थ समजावून घेण्यापूर्वी यातल्या काही शब्दांचे अर्थ आपण पाहूया पहा श्रेष्ठत्व म्हणजे अर्थातच मोठेपण जगामाजी म्हणजे जगामध्ये दुनियेमध्ये असाध्य म्हणजे जे साध्य होत नाही ते त्याला आपण असाध्य असं म्हणतो आता विद्यार्थी मित्र हो या दोन ओळींमध्ये जे सांगितलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे पा कवी इथं आपल्याला विद्येची थोरवी पटवून देतात आणि ही विद्येची थोरवी विद्येचा मोठेपणा सांगताना कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात की विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी कि ह्या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच श्रेष्ठत्व मिळालेलं आहे म्हणजे माणसानं इतर प्राण्यांपेक्षा ज्ञानाला जास्त महत्व दिलं आणि माणूस हाच असा प्राणी आहे की ज्याला बुद्धीचं वरदान लाभलेलं ला आहे आणि त्यानं आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे आत्मसात केलेलं जे ज्ञान आहे तर त्याच्यामुळंच एवढी मोठी प्रगती जी आहे तर ती माणसानं केलेली आहे म्हणजेच विद्येमुळं माणसाला खऱ्या अर्थानं श्रेष्ठत्व मिळत असतं आणि म्हणून आपण विद्यार्थी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर चांगलं चांगल्या प्रकारचं करिअर जे आहे तर ते आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करता येऊ शकतं आपण या ज्ञानाच्या बळावरतीच खऱ्या अर्थानं मोठं होऊ शकतो आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो आता पुढे कवी असं म्हणतात की न दिसे एकही वस्तू या जगात अशी एकही गोष्ट नाही की जी विद्येने प्राप्त होत नाही आणि खरंच आहे ते की ज्ञान ही अशी गोष्ट आहे की या ज्ञानानं सर्व गोष्टी आपल्याला साध्य करता येतात आणि म्हणून कवींनी तर जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे की या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी आपण ज्ञानानं प्राप्त करू शकत नाही मिळवू शकत नाही म्हणजेच माणसाला कोणतीही गोष्ट विद्येमुळं मिळवता येते ज्ञानामुळं मिळवता येते आणि आपण हे चांगलं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्ञान तेथे मान असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं ज्ञान ही एक अशी शक्ती आहे की ज्या शक्तीनं आपल्याला खूप मोठी मजर मारता येते पुढे जाता येतं स्वतःबरोबरच इतरांना सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जाता येतं आणि म्हणून ज्ञान ही शक्ती आहे ज्ञानानंच आपल्याला यश मिळते ज्ञानाच्या बळावरच असाध्य गोष्टीही सहज शक्य होतात आपली स्वप्न आपल्याला मोठेपणी पूर्ण करायचे असतील तर आजच आपल्याला मिळालेला जो काळ आहे तर तो, तो काळ आपण चांगलं ज्ञान आत्मसात करण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ज्ञानाचं महत्त्व ओळखून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा म्हणजेच काय की आपल्याला हे ज्ञान मिळवायचं साधन कोणतं असेल तर ते आपली पुस्तकं आहेत केवळ पाठ्यपुस्तक नाहीत तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन आपण ग्रंथालयाचा आधार घेतला पाहिजे आणि विविध विषयांवरची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आणि हे ज्ञान असेल ते अक्षय अशा स्वरूपाचं ज्ञान असणार आहे आणि ते ज्ञान आपण मिळवलं पाहिजे पुढे कवी असं म्हणतात देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे आयसे एकच विद्या धन अद्भुत गुण न हा दुजांत वसे आता भोगुनी म्हणजे अनुभव घेऊन उणे म्हणजे कमी दुजा म्हणजे दुसरा अद्भुत म्हणजे विलक्षण अजब वसे म्हणजे वसने राहणे आता कवी इथं काय म्हणतात ते आपण समजावून घेऊया की देऊनी किंवा न होता सदैव वाढत असे ज्ञानाचा एक मोठा गुण इथं कवींनी सांगितलेला आहे की ही विद्या दुसऱ्याला दिल्यामुळं हे ज्ञान दुसऱ्याला दिल्यामुळं किंवा आपण स्वतः त्याचा उपभोग घेतल्यामुळं ज्ञान कधीही कमी होत नाही ही विद्या कधीही कमी होत नाही म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपण जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा ज्ञानाचा एक मोठा गुण आहे की ते ज्ञान दुसऱ्याला देत असताना ते वाढत राहतं ते कुठेही कमी होत नाही उलट आपण इतरांना जे ज्ञान देतो त्यामुळं आपलं हे ज्ञान आणखीन वाढत जातं कारण ज्ञान ही एक अक्षय अशा स्वरूपाची गोष्ट आहे की जी कधीही नष्ट होत नाही आणि म्हणून आपल्याकडे असणार त्या ठिकाणी इतरांना देण्याचा सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला करायला पाहिजे तसा इतरांना सुद्धा आपण त्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल हे पाहिलं पाहिजे आणि ज्ञान देत असताना कुठेही हात आकडता घेता कामा नाही आपण की आपल्याला जे जे काही माहिती आहे तर ते, ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा आपण हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि पुढे कवी असं म्हणत आहेत आयसे एकच विद्या धन अद्भुत गुणनं हा दुषांत वसे आणि हा अशा प्रकारचा गुण जो आहे ज्ञानामध्ये की जे दुसऱ्याला दिल्यामुळं किंवा स्वतः उपभोग घेतल्यामुळं ते कमी कधीच कमी होत नाही उलट ते वाढत राहतं हा जो गुण आहे तो विद्यारूपी धनामध्ये असलेला अद्भुत असा गुण आहे आणि अशा प्रकारचा गुण इतर कोणत्याही गोष्टीमध्ये नाही तो फक्त ज्ञानामध्ये आहे की ज्ञान ही गोष्टच अशी आहे की जी इतरांना दिल्यामुळं वाढते आणि म्हणून आपण स्वतः ज्ञान आत्मसात करावं आणि इतरांना सुद्धा देण्याचा प्रयत्न करावं आणि अशा प्रकारचं हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं एक मोठं वैशिष्ट्य इथं कवींनी आपल्याला सांगितलेलं आहे यावरून आपण ज्ञान आपल्याकडे जे आहे ते इतरांना दिलं पाहिजे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्ञान हे असं धन आहे की ते दिल्यानं कमी होत नाही उलट ते वाढतच जाते या धनाची कोणी चोरी करू शकत नाही आणि असं अक्षय धन आपण मिळवलंच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला ह्या विद्यार्थी दशेमध्ये चांगले प्रयत्न करायचे चांगलं ज्ञान मिळवायचं आहे आणि पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन चांगल्यातलं चांगलं वाचन करून आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ज्ञान हेच सामर्थ्य आपल्याला मोठं करणार आहे जगामध्ये श्रेष्ठत्व मिळवून देणार आहे मोठे बना मिळवून देणार आहे आणि म्हणून ज्ञानाला आपण त्या ठिकाणी महत्व आपल्या जीवनामध्ये द्यायला पाहिजे जी। पुढे कवी असं म्हणतात नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे आता नानाविध म्हणजे विविध प्रकारचे रत्नांची म्हणजे हिऱ्यांची कनक म्हणजे सोने भूषणे म्हणजे दागिने अलंकार विद्यासम म्हणजे विद्येसारखं आता कवींना इथं काय सांगायचंय तर पहा विद्यार्थी मित्र हो अनेक प्रकारचे मौल्यवान धातू आहेत आणि या मौल्यवान धातू दातु, म्हणजे धातूंमध्ये हिरे आहेत मानके आहेत मोती आहेत त्याचबरोबर सोन्याचे कितीतरी दागिने अलंकार असतात ते अलंकार बनवले जातात ते, ते आपण परिधान करतो आपल्या आपल्याला आपण अधिक सज सजण्याचा प्रयत्न विशेष करून स्त्रिया वेगवेगळ्या वेग प्रकारचे दागिने परिधान करत असतात आणि अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला आपलं सौंदर्य अधिक खुलवण्याचं काम हे दागिने करत असतात आणि अशा प्रकारचे दागिने आणि त्या दागिन्यांची हौस ही स्त्रियांना नक्कीच असते इथं कवीने असं सांगितलेलं आहे की अनेक प्रकारचे मौल्यवान धातू मग त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने असतील हिरे मानके मोत्यांचे दागिने असतील अलंकार असतील हे सगळे अलंकार आहेत आणि हे अलंकार परिधान केल्यामुळं आपण त्या ठिकाणी अधिक दिसतो परंतु विद्येसारखा शोभिवंत अलंकार मात्र दुसरा कोणताही नाही ही इथं कवींना सांगायचं म्हणजे हे हिऱ्या मानक्यांची तुलना जर आपण ज्ञानाबरोबर केली विद्येबरोबर केली तर ह्याच्यामध्ये जर अलंकार कोणता श्रेष्ठ ठरणार असेल तर विद्यारूपी अलंकार हा श्रेष्ठ ठरणार आहे आणि म्हणून इतर कोणत्याही सोन्या ना नाण्याच्या दागिन्यांपेक्षा किंवा ह्या सगळ्या Uh, मौल्यवान धातूंचं जे काही मौल्यवान दागिने आहेत तर त्याहीपेक्षा आपण ज्ञानाला आत्मसात करू शकलो पाहिजे कारण ज्ञानानंच आपण त्या ठिकाणी मोठे ठरणार आहोत हाच अलंकार आपल्याला अधिक मोठेपण मिळवून देणार आहे आणि यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे विशेष करून तुम्ही विद्यार्थ्यांनी की ज्ञानरूपी धनानं नटण्याचा तुम्ही प्रयत्न करा ज्ञान मिळवण्याचा मार्ग अर्थातच वाचन आहे आणि वाचनातून वाचना तुम्ही ज्ञानसमृद्ध बनवू शकता आणि असंच ज्ञान हे तुम्हाला अधिक त्या ठिकाणी मोठं करू शकतं अधिक तुम्हाला करू शकतो पुढे कवी असं म्हणतात या हितकर विद्येसारखा सखा नाही अनुकूल ती जयाला नित्य तयाला उने भुवनी म्हणजे पृथ्वीवरी हितकर म्हणजे मदत करणार आहात सखा म्हणजे मित्र अनुकूल म्हणजे अनुकूल जयाला म्हणजे ज्याला नित्य म्हणजे नेहमी आणि तयाला म्हणजे त्याला कवी असं सांगतात की या साऱ्या भूवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, या तालावरती, तालावरती, या सारखा, सारखा, हीत नाही। की या संपूर्ण पृथ्वी तलावरती भूतलावरती ह्या विद्येसारखा ज्ञानासारखा आपलं हित करणारा आपलं कल्याण करणारा दुसरा मित्र नाही आणि मित्राचा हाच गुण असतो खर तर की सुख दुःखाच्या प्रसंगी मित्र नेहमी आपल्या सोबत असतो आणि हे ज्ञानरूपी नावाचा मित्र जो आहे तर तो मात्र त्या ठिकाणी असा आहे की तो नेहमी आपलं हितच चिंततो आपलं कल्याण करतो खऱ्या 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 खुऱ्या आयुष्यातले मित्र कदाचित आपल्याला सोडून शकतात कदाचित स्वार्थासाठी आपला ते ते विश्वासघात करू शकतात परंतु ज्ञान ही गोष्ट अशी आहे की आपला कधी विश्वासघात करत नाही किंबहुना प्रत्येक वेळेला आपल्याला संकटाच्या प्रसंगी मोलाचा हात देण्याचं काम हे ज्ञानच करत असतं आणि म्हणून आपलं हित करणारा आपलं कल्याण करणारा आपला जर खरा मित्र कोणता असेल तर ते हे ज्ञान आहे ती ही विद्या आहे आणि ही विद्या पण आत्मसात करायला पाहिजे पुढे कवी असं म्हणतात अनुकूल ती जयाला नित्यतयाला उणे नसे काही आणि ज्यालाही विद्या अनुकूल होते प्राप्त होते त्याला नेहमी कशाचीही उणीव भासत नाही की त्याला सर्व काही प्राप्त होतं कारण त्याच्याकडं ज्ञान नावाचा विद्या नावाचा मित्र असतो आणि हा मित्र असेल तर आपलं कल्याणच होणार आहे आपलं हितच साधलं जाणार आहे आणि म्हणून आपल्याला इतर कुठल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही आणि म्हणून आयुष्यामध्ये जसे चांगले मित्र आपल्याला मिळणं हे खरं तर आपलं मोठं भाग्याचं लक्ष नसतं अगदी तशाच पद्धतीनं चांगलं ज्ञान आपण आत्मसात केलं तर चांगला मित्र मिळवण्याप्र मिळवल्याप्रमाणे आहे आणि हा असा मित्र आहे की जो नेहमी आपलं चांगलंच त्या ठिकाणी चिंतितो आणि म्हणून ह्या ज्ञानाला आपण मित्र मांडलं पाहिजे त्याच्याशी पक्की मैत्री करायला पाहिजे दोस्ती करायला पाहिजे आणि चांगल्यातलं चांगलं ज्ञान मिळवलं पाहिजे ज्ञान नेहमीच आपल्या हितासाठी धावून येतं संकटात जवळच्या मित्रांपेक्षा पैशांपेक्षा ज्ञानच उपयोगी पडतं ज्ञान हे पैशांपेक्षा श्रेष्ठ कारण पैशांचं तुम्हाला रक्षण करावं लागतं या उलट ज्ञान तुमचं रक्षण करते आणि म्हणून ज्ञान महत्त्वाचं आहे ते त्या ठिकाणी आपण मिळवायला पाहिजे कवी नीत ज्ञानाचा संगीत त्याला मोठेपणा खूप महत्वाचा आहे पुढे कवी असं म्हणतात गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाय ही सुचवी चिंतित फळ देऊन या कल्पतरू परी मनोरथापूर्वी की गुरुपरी म्हणजे गुरुप्रमाणे शिक्षकाप्रमाणे उपाय म्हणजे मार्ग इलाज चिंतित फळ म्हणजे मनात असलेलं फळ कल्पतरू म्हणजे मनातील इच्छा मनातील इच्छा पूर्वी म्हणजे देतो आता कवी नाही तर काय सांगायचंय की गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाय ही, ही सुचवी की विद्या ही गुरुप्रमाणे आपल्याला उपदेश करते संकटात योग्य उपाय मार्ग दाखवते की ज्या ज्या वेळेला आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते कुणीतरी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्याची आपल्याला आवश्यकता वाटते तेव्हा तेव्हा आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठी हे ज्ञान उपयोगी पडतं ही विद्या आपल्याला उपयोगी पडते आणि जणू गुरुप्रमाणे ते आपल्याला अशा प्रकारचा मार्ग दाखवण्याचं काम करते संकटात आपल्याला योग्य उपाय आपल्याला दाखवण्याचं काम किंवा मार्ग दाखवण्याचं काम जे असतील तर ते हे ज्ञान करतं आणि पुढे कवी असं म्हटलेलं आहे की कल्पतरू ज्याप्रमाणे आपल्याला चितीला फळ देते त्याप्रमाणे विद्या आपल्या मनातील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करते की ही विद्या अशी आहे की जी कल्पतुरूप्रमाणे काम करते की कल्पतरू हा एक काल्पनिक वृक्ष असा आहे की आपल्या मनामध्ये जे जे काय वाटतं आपल्याला ते ते सगळं इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा इच्छिलेलं फळ आपल्याला देणारा असा तो काल्पनिक वृक्ष आहे तसं आपल्या मनामध्ये जे जे काही येईल त्या सगळ्या इच्छा अपेक्षा आपलं पूर्ण जर कोण करू शकणार असेल तर ती ही विद्या करत असते हे ज्ञान करत असते आणि म्हणून इथे विद्येला कल्पतरुजी दिलेली कवींनी जी उपमा आहे अत्यंत योग्य आहे समर्पक आहे कारण कल्पतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतो अगदी त्याच हे आपल्या मनातल्या सर्व प्रकारच्या पूर्ण आणि म्हणून हे ज्ञान आत्मसात करायला पाहिजे विद्यार्थी मित्र हो एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे या कविता कवितेच्या माध्यमातून या आत्ता ज्या वेळी आपण अभ्यासल्या त्यावरून हे लक्षात येतो की आपले शिक्षक हे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात ज्ञान देतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे त्यांचा आदर करा आई वडील शिक्षक हे आपले गुरु आहेत त्यांनी सांगितलेलं आपण पाहिजे आणि हे सगळं आपल्याला जमलं पाहिजे पाहिजे ज्ञान आत्मसात करता योग्य आयोग्याची निवड करता आली पाहिजे तरच आपल्याला चांगलं पाऊल पुढे टाकता येणार आहे पुढे कवी असं म्हणतात या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जी वारी त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजाभारी की या परी म्हणजे याप्रमाणे सकल म्हणजे सर्व समस्त म्हणजे सर्व वारी म्हणजे निवारण करणं विद्या देवीते म्हणजे ज्ञानदेवतेला अनन्य भावे म्हणजे मनापासून सदा म्हणजे सतत भजने म्हणजे चिंतन करणे आणि भारी म्हणजे खूप की कवी असं म्हणतात या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी आणि याप्रमाणे सर्व प्रकारची सुख आपल्याला देण्याचं काम हे ज्ञान करत असतं ही विद्या करत असते आणि त्याचबरोबर आपल्या वाट्याला आलेल्या सर्व प्रकारच्या दुःखांचं निवारण सुद्धा ही दुःख दूर करण्याचं काम सुद्धा ही विद्यारूपी देवता करत असते कारण आपल्याला ती प्रसन्न झालेली असते आणि ज्ञानाच्या बळावरती आपण सगळ्या दुःखांचं निवारण करू शकतो आपल्याला सर्व प्रकारची सुख मिळवता येऊ शकतात आणि म्हणून ही विद्या देवता आपल्याला प्रसन्न व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच या विद्या देवतेची आपण मनापासून आराधना करायला पाहिजे आणि आपण जर त्याची खरीखुरी उपासना केली तर विद्यार्थी दशेमध्ये आपल्यावरती ती नक्की प्रसन्न होईल आणि आपल्याला चांगलं ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून कवी असं म्हणतात त्या विद्यादेवी ते अनन्य भावे सदाबजाभारी भारी अशा या विद्यारूपी देवतेची मनोभावी उपासना करावी मनापासून तिला शरण जाऊन तिची साधना करावी ही विद्या आपल्याला कशी प्राप्त होईल यासाठी आपण प्रयत्न करावा विद्यार्थी मित्र हो शेवटी संस्कृत मधलं एक वचन तुम्हाला मी सांगतो की नाही ज्ञाने न सदृशम पवित्र मी ह विद्यते की ज्ञान श्रेष्ठ तर आहेच परंतु त्याच्यासारखं पवित्र दुसरं काही नाही ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करा नक्की यशस्वी व्हाल विद्यार्थी मित्र हो विद्या प्रशंसा विद्येची स्तुती तुमच्या नक्की लक्षात आलेली असेल आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तुम्ही हा चॅनेल नक्की इतर विद्यार्थ्यांना सुद्धा सांगा मित्रांना सांगा चॅनेल सबस्क्राईब करा आज आपण इथेच थांबू धन्यवाद